महिलाओं पर हो रहे अत्याचार पर अंकुश लगाने के लिए राज्य सरकार शक्ति कानून करने की तैयारी में है सरकार की इस घोषणा के बाद शहर की महिलाओं में उत्साह देखा गया महिलाओं पर आए दिन बलात्कार एसिड अटैक घरेलू हिंसाचार जैसे अत्याचार होते हैं लेकिन कानूनी प्रक्रिया के चलते दिनों दिन अदालतों में केस चलते रहते हैं जिस कारण गुनाहगारों में कानून का भय नहीं दिखाई देता और समाज में आए दिन महिलाओं पर अत्याचार होते रहते हैं इस अपराधों पर अंकुश लगाने के लिए राज्य सरकार राज्य में शक्ति कानून लागू करने की तैयारी में है ऐसी घोषणा होते ही शहर के सामाजिक कार्यकर्ता महिलाओं में उत्साह देखा गया सामाजिक कार्यकर्ता पूजा मान द्वारा कहा गया। अगर राज्य में शक्ति लागू होता है तो महिलाओं पर हो रहे अत्याचारों रोक लगेगी जे एसिड अटॅक होते सगळ्यांवर जो कायदा निघालेला आहे तो खरोखर आनंदोत्सवाचा हो आहे आणि आज आम्ही इथे सगळे मिळून या कायद्याचं स्वागत करतो आहे आणि खूप जोरात आम्हाला आनंदोत्सव हो साजरा करायचा आहे आणि तुम्हा सगळ्यांचे खरोखर आभार व्यक्त तुम्ही हा सगळ्यांना खूप आम्हाला याच्यामध्ये सहभागी झाले आणि खरोखर आमची आजची ही न्याय देवता जी आहे ती सुद्धा खुश झालेली आहे त्यामुळे आम्ही न्याय ये कानून लागू हो, कई आंदोलन भी किए गए लेकिन सरकार अब इस कानून को राज्य में लागू करने तैयारी तयारी में है इस घोषणा का भारतीय सत्यशोधक महिला महासंघ की अध्यक्षा गया है अध्यक्ष अखिल भारतीय सत्यशोधक महिला महासंघ मी या ठिकाणी सांगू इच्छिते की गेली अनेक वर्षापासून आम्ही या महिलांसाठी लहान मुलींसाठी हा कायदा लागू व्हावा म्हणून अनेक आंदोलनं केली परंतु हे आंदोलन एवढ्या वर्षांत चालू असूनही तो कायदा आजच्या या काळामध्ये लागू झाला आणि आत्ता लागू झाला का उशिरा का होईना मी या सरकारचं अभिनंदन करते आभारी आहोत आम्ही सर्व समस्त महाराष्ट्राच्या लहान चिमुकल्यापासून तर ऐंशी वर्षाच्या नव्वद वर्षाच्या आजीपर्यंत आम्ही सर्व खुश आहोत हा कायदा लागू झाला जसा लागू झाला त्याचप्रमाणे तो अंमलात पण यावा आणि समोर पण या सरकारनी या कायद्याचं पूर्णपणे त्याचा वापर झाला पाहिजे त्याप्रमाणे शिक्षा मिळाली पाहिजे हेच आम्हाला अपेक्षित आहे एकवीस दिवसाच्या आतमध्ये अपना सरकार अभिनंदन कर आए दिन महिलाओं पर अत्याचारों की खबरें अखबार और न्यूज चैनल पर देखने और पढ़ने मिलती है हर रोज देश में महिलाओं पर अत्याचार होते हैं लेकिन राज्य में शक्ति कानून लागू होता है तो अपराधों पर अंकुश लगेगा और गुनाहगारों को कड़ी सजा जल्द से जल्द मिलेगी इसीलिए राज्य सरकार की शक्ति कानून जल्द ही लागू करने की घोषणा का स्वागत कर महिलाने जल्लोष किया आहे त्यावेळी असं खूप वेळ लागत तेव्हा तेव्हाशी चिडचिड निर्माण होत होती की का बर इतक इतकं होत आहे महिलांसोबत इतके अत्याचार होत आहे तरी पण इतका न्यायदेवता कुठेतरी कुठे लपली आहे किंवा न्याय कुठे गेलेला आहे असं खूप असं मनाला कुठेतरी एक हे वाटत होतं पण आता जी हा जो निर्णय झालेला आहे तो अतिशय उत्कृष्ट असा निर्णय आहे आणि त्यामुळे नक्कीच महिलांसाठी तरी एक चांगला निर्णय आहे आणि एक सरकारने घेतलेला नाही अभिमानास्पद आहे आणि एकवीस दिवसाच्या आत कुठेतरी या याला वचक बसेल गुन्हेगारीला आळा बसेल असा हा निर्णय आहे आणि त्यामुळे गुन्हेगार थोडासा कुठेतरी मागे पडेल आणि महिला सुरक्षित राहील असं तरी मला वाटतं राज्य में सरकार द्वारा शक्ति कानून लागू करने की घोषणा से महिलाओं में काफी उत्साह देखा गया है महिलाओं द्वारा सरकार का शुक्रिया अदा कर मिठाई बांटकर कर जल्लोष मनाया गया अब देखने वाली बात यह होगी कि सरकार द्वारा इस कानून को राज्य में कब तक लागू किया जाता है कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट इन बी न्यूज नागपुर